कारेतगा पिके पेस्टच्या वतीने ट्रॅक्टर व शेती अवजारांचे वितरण. कारेतगा येथील शेतकरी वर्गाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या वतीने सभासद शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व शेती अवजारे जिल्हा बँक इन्स्पेक्टर आर डी सत्यनाईक यांच्या हस्ते संघाचे चेअरमन नितेश खोत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. प्रारंभी सत्यनाईक यांच्या हस्ते ट्रॅक्टर पूजन करण्यात आले. त्यानंतर संघाचे चेअरमन नितेश खोत म्हणाले, पीकेपीएस संघाची स्थापना शेतकऱ्यांच्या विकासासाठी केली असून शेती व्यवसायाला चालना मिळावी म्हणून आतापर्यंत 3,55,00,000 रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा केला आहे. भूपाल खिलारे यांना कमी व्याजदरात ट्रॅक्टर व शेती अवजारे देत असून आणखी ज्या शेतकऱ्यांना शेतासाठी लागणारी अवजारे हवी असतील त्यांनी संघाशी संपर्क साधून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करून आज ही सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा बँक चेअरमन रमेश कत्ती, खासदार अण्णासाहेब जोले यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष शहाजी नाईक, देवाप्पा देवकते, अत्ताउल्ला पटेल, अरविंद कांबळे, वीरेंद्र खोत, बाबासो खराडे, नामदेव सूर्यवंशी, सुजाता कोठारे, शशिकला पाटील, सेक्रेटरी सुनील कुरणे यांच्यासह सभासद उपस्थित होते. गोपाल राघू खिलारे यांना 13,35,000 रुपये कर्ज रूपात कमी व्याजदराने कर्ज रूपात ट्रॅक्टर घेण्यासाठी ट्रॅक्टर व अवजारे घेण्यासाठी आम्ही त्यांना लोन दिले होते. त्या पद्धतीने आज त्यांनी ट्रॅक्टर पूजा आज श्री सतनाईक साहेब बँक इन्स्पेक्टर यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाला जे DCC बँकेचे अध्यक्ष श्री रमेश कत्ती साहेब व आमच्या भागचे चिकोडी तालुक्याचे DCC संचालक श्री अण्णासाहेब जोल्ले यांचा सहकार लाभले व त्यांना आम्ही अल्प दरात ट्रॅक्टरसाठी आम्ही लोन देऊ शकलो. आणि मी आवाहन करतो की आमच्या PKPS सभासदांना की आणि कुणाला जर ट्रॅक्टर किंवा शेती अवजारे पाहिजे असतील त्यांना अल्प व्याजदरात आम्ही देऊ.